नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण पश्चिमाभूमी 2 BHK प्लॅनिंग पाहणार आहोत आणि त्याचं अशा प्रकारचं हे इलिव्हेशन आहे आणि फ्रंट व्हरांडा तुम्हाला दिसतो आहे. तर आज आपण त्याचं डिटेल प्लॅनिंग किंवा त्याचा प्लॅन पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय अशा पद्धतीनं हा पश्चिमाभूमी प्लॅनिंग आहे. व्हरांडा आहे समोर 20 फूट बाय 10 फुटाचा आणि त्यातून हा मेन डोअरवरून पुढे गेल्यानंतर प्रशस्त असा 14 फूट बाय 20 फुटाचा प्रशस्त असा हॉल आहे. सिटिंग अरेंजमेंट अशा प्रकारे आहे आणि हॉलमधूनच व्हरांड्याच्या बाजूला एक बेडरूम आहे 12 फूट बाय 12 फुटाचं आणि त्याला अटॅच टॉयलेट दिलेलं आहे 8 फूट बाय 4 फुटाचं. त्यानंतर हॉलमधूनच जिना आहे आणि या ठिकाणी एक टॉयलेट कॉमन टॉयलेट दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला एक 12 बाय 12 बेडरूम आहे आणि हा जिना वरती जातो आहे जिना या ठिकाणी. आणि किचन हे आग्नेयमध्ये आहे. इथं डायनिंग किचन कम डायनिंग आहे. आग्नेयाला ओटा आहे. पाठीमागे युटिलिटीसाठी डोअर ठेवलेला आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये 10 फूट बाय 10 फुटाचं देवघर आहे. तर अशा प्रकारचं हे प्लॅनिंग केलेलं आहे. 34 फूट रुंदी आहे आणि लांबी जी आहे ती साधारणतः 47 फूट आहे. तर अशा प्रकारचं हे 1568 स्क्वेअर फीटचं प्लॅनिंग आहे. थोड्या तुम्ही साईज पण कमी करू शकताय आणि अशाच पद्धतीनं हे फ्रंट इलिव्हेशन मगाशी 3D व्ह्यू दाखवला हा 2D मध्ये इलिव्हेशन तयार केलेला आहे. तर अशा प्रकारचं हे 3D व्ह्यू आहे. तर मित्रांनो, तुमचं प्लॅनिंग 3D व्ह्यू काढायचं असेल तर वरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जरूर कॉन्टॅक्ट करा. रिझनेबल रेटमध्ये आपण 2D 3D प्लॅनिंग करून देतो आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.